नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरोन्बई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे पाचवी आपला विषय आहे परिसर अभ्यास दोन म्हणजेच इतिहास यामध्ये प्रकरण क्रमांक दहा पाठ दहावा घटक दहा ऐतिहासिक काळ आणि त्याचा दुसरा भाग आपण अभ्यासतोय पहिल्या भागाची आपण माहिती घेत होती घेतलेली आहे त्यामध्ये संस्कृती म्हणजे काय या बाबीचा विचार आपण केलेला होता परंतु तरीसुद्धा संस्कृती म्हणजे काय तर रीतिरिवाज चालीरीती परंपरा संस्कृतीमध्ये अनेक संस्कृतीचा भाग येत असतो त्यामध्ये जसं प्राचीन संस्कृती आहे नद्यांच्या ना खोऱ्यातील नागरी संस्कृती आहे हडप्पा संस्कृती आहे इजिप्त संस्कृती आहे चीन संस्कृती आहे आणि मेसोपोटिमिया संस्कृती या संस्कृतीचा भाग म्हणजे ह्या प्राचीन नद्यांच्या खोऱ्यातील हडप्पा इजिप्त चीन मेसोपोटिमिया ह्या सगळ्या संस्कृती यामध्ये एकत्र करून जर आपण त्याचा विचार जर केला तर त्यामध्ये आपल्याला वे वेगवेगळेपणा जाणवतो आता ही प्राचीन संस्कृती आहे त्या प्राचीन संस्कृतीमध्ये जसं ही मंदिरं बघा प्राचीन काळातली मंदिरं इथे दाखवली जात आहेत मग आता नद्यांच्या खोऱ्यातली जी संस्कृती आहे म्हणजे ती नागरी संस्कृती आहे कशी का नागरी संस्कृती आहे त्याचं कारण काय आहे याचा जर आपण विचार केला तर यामध्ये नवाश्मयुगीन जो काही काळ आहे त्या नवाशिमयगीन काळ आपण विचार जर घेतला तर कृषीप्रधान जीवनावर आधारलेली ही संस्कृती आहे असं आपल्या लक्षात येईल शेतीचे चांगलं उत्पादन होण्यासाठी सुपीक जमीन आणि बारमाई पुरवठा आणि साधनं असावीत हे जेव्हा समजलं त्यानंतर आपली गावं ही त्या मानवाने नदीच्या काठी वसवली आहे त्यातूनच नद्यांच्या खोऱ्यातील संस्कृतीचा हा विकास झालेला आहे त्याचबरोबर अनेक प्रकारची विविध प्रकारची कौशल्य आत्मसात केल्या केल्यानंतर चाकाचा उपयोग उत्पादनात वाढ व्यापारातील भरभराट विकसित लिपीचा उपयोग यासारख्या गोष्टीसुद्धा त्या नवाशमयोगी संस्कृतीमधूनच आलेल्या आहेत आणि त्यातूनच ही नागरसंस्कृती विकसित झालेली आहे आता जगातील चार प्रदेशामध्ये जसं साधारणपणे आपण एक आ, एक कालखंड आहे की जो तीन हजार वर्षापूर्वीचा कालखंड जर विचारात घेतला तर हे जे चार प्रदेश आहे त्यामध्ये मेसोपोटेमिया इजिप्त भारतीय उपखंड आणि चीन हे चार प्रदेश या चार प्रदेशामध्ये या नद्यांच्या काठांनी विकसित झालेली ही संस्कृती आहे आणि म्हणून या प्रदेशातील प्राचीन नागरी संस्कृतींना नद्यांच्या खोऱ्यातील नागरी संस्कृती असं म्हणतात मग त्यामध्ये जसं इजिप्त आहे चीन आहे मेसोपोटेमिया आहे भारतीय उपखंड ह्या चार संस्कृती आहेत कारण यांचा विकास हा नद्यांच्या खोऱ्यात झाला आणि म्हणून त्यांना नद्यांच्या खोऱ्यातील नागरी संस्कृती असं म्हणतात त्या संस्कृतीची काही ही चित्रं ही आपण पाहू पाहतोय आता इथे आपण हा नकाशा जर पाहिला तर या नकाशामध्ये ही नद्यांच्या खोऱ्यातील नागरी संस्कृती आहे आता जसं बघा इथे इजिप्त आहे इजिप्त इथे नाईल नदी आहे मेसोपेटिमा आहे इथे युक्रेटिस आणि टायग्रिस या नदी आहेत हडप्पा संस्कृती आहे इथे सिंधू नदी आहे तर अशा पद्धतीने या नद्यांच्या खोऱ्यामध्ये या संस्कृतीचा विकास झालेला आहे आणि म्हणून त्यांना नद्यांच्या खोऱ्यातील संस्कृती नागरी संस्कृती असं म्हणतात हे सगळं इथे नकाशामध्ये पिवळा रंग दाखवला गेलेला आहे या पिवळ्या रंगाने या नाग प्राचीन नागरी, नागरी संस्कृती दाखवण्यात आलेली आहे त्याचबरोबर विविध संस्कृती जी आहे त्यामध्ये जसं आपण इजिप्त चीन मेसोपेटिया हडप्पा संस्कृती यांचा अभ्यास करतच आहोत तर मेसोपेटियाचं म्हटलं तर हे काही एखाद्या देशाचं नाव नाही आहे की हे एका प्रदेशाचं नाव आहे म्हणजेच मेसोपेटिया म्हणजे त्याला आपण दुआब म्हटलं म्हणतो आहे आता याचाच अर्थ काय मेसोपेटिया याचा अर्थ दुआब म्हणजे काय दोन नद्यामधला प्रदेश आता या दोन नद्या कोणत्या आहेत तर जसं मी सांगितलं की टायग्रीस आणि युक्रे युफ्रेटिस ह्या ज्या दोन नद्या आहेत त्या दोन मध्यातला जो काही प्रदेश आहे त्याला मेसोपिटिया असं म्हटलं गेलेलं आहे त्याचबरोबर तुर्कस्तान सिरिया आणि इराक तुर्कस्तान सिरिया आणि इराक या देशामधून या वाहतात मेसोपिटियामध्ये प्राचीन नगरं आहेत जशी ऊर आहे उरुक आहे निपूर आहे यासारखी प्राचीन नगरंसुद्धा तिथे आहेत आणि या नगरामध्ये अतिशय समृद्ध अशा प्रकारची ही संस्कृती होती असं या मेसोपटियाचं वैशिष्ट्य आहे आता इजिप्तची जी संस्कृती आहे ती जर विचारात घेतली तर आफ्रिका खंडातील जन उत्तरेला सहारा वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी जात असते वाहत वाहते तिच्या खोऱ्यामधील म्हणजे जगातील एक समृद्ध अशा प्रकारची प्राचीन नागरी संस्कृती ही भरलेली आहे आणि तीच ती इजिप्तची संस्कृती म्हणून ओळखली जाते जसं इजिप्तमध्ये नाईल नदी जी आहे या नाईन नदीला दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर येतो त्या पुराचं पाणी पू पूर आल्यामुळे त्या पाण्याबरोबर जो काही गाळ आणला जातो गाळ येत असतो तो गाळ नदीच्या काठावर जेव्हा गा पूर ओसरतो तेव्हा पसरतो त्यामुळे परिणाम काय होतो तर त्या नदीच्या काठची जी काही जमीन आहे ती अत्यंत सुपीक अशा प्रकारची जमीन होती आणि ही सुपीक जमीन पुढे शेतीसाठी अतिशय उपयोगी ठरत असते इजिप्तमध्ये प्राचीन संस्कृतीचे लोक काय करत होते की ठिकठिकाणी बंधारे घालायचे आणि त्या नाईल नदीचं जे काही पुराचं पाणी आहे त्या पुराचं पाण्या पाणीसुद्धा अडवत असायचे म्हणजे ते साठवत असत कारण त्या पाण्यामध्ये जो काही गाळ असायचा तो गाळ साठून साठलेला गाळ हा खाली बसायचा आणि त्यामुळे ते जे पाणी आहे त्या पाण्याचा सिंचनासाठीसुद्धा उपयोग केला जात असे वास्तविक पाहता इजिप्तमध्ये जी काही नाईल नदी आहे त्या एक त्यामध्ये एक शब्द आहे की इजिप्तला नाईलची देणगी असं म्हणतात कारण इजिप्तचा जो काही संपूर्ण विकास आहे तो नाईल नदीमुळेच झालेला आहे आणि म्हणून इजिप्तला नाईलची देणगीसुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामध्ये दुसरी एक संस्कृती म्हणजे चीन संस्कृती आता ही जी चीन संस्कृती आहे चीनमधील चीन हो अँग खोऱ्यामध्ये विकसित झालेली आहे त्याचबरोबर चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास त्या ठिकाणी झालेला आहे या नदीच्या खोऱ्यामध्ये आता वास्तविक पाहता चीनी परंपरेनुसार हो दी हुवांगदी हा जा राजा आहे त्या राजाने शेती आणि पशुपालन त्याचबरोबर चाकांची वाहने नौका वस्त्रे इत्यादीची सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे त्या हुवांग राजाची राणी जी आहे त्या राणीने रेशीम उत्पादन आणि रेशीम रंगवण्याचं तंत्र शोधून काढलेलं आहे असं हे चीनी लोक मानतात आणि एकंदरीत चीनमधील लोयांग बीजिंग आणि चांग ही जी शहरं आहेत ही शहरं अतिशय महत्त्वाची शहरं मानली जाते आणि ती विकसित शहरं होती असंही त्या मानलं गेलेलं आहे त्यानंतर पुढची जी संस्कृती आहे ती म्हणजे भारतीय उपखंडातली संस्कृती जी प्राचीन संस्कृती आहे तिचं नाव आहे हडप्पा संस्कृती आता हडप्पा संस्कृतीविषयी आपण माहिती घेत असताना भारतीय उपखंड सर्वात प्राचीन संस्कृती आहे आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात ती विकसित झालेली आहे या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधूमधील मोहन्जदो ही स्थळं प्रथम उजेडामध्ये आलेली आहेत त्याचबरोबर आता ती पाकिस्तानामध्ये आहेत आणि परंतु काय झालं आहे गुजरातमध्ये लोथल आणि धोलाविरा राजस्थानमध्ये कालीबंगन ही सुद्धा काही भारतातील प्रेक्षणीय अशा प्रकारची स्थळं आहेत त्याचबरोबर या संस्कृतीची जी, जी काही नगराची रचना आहे ती कशा पद्धतीची आहे तर नगरांची रचना आखीव अशा प्रकारची होती एकमेकांना समांतराने काटकोनात छेदणाऱ्या छेदणारी चौकोनी रस्ते चौकोनी जागेमधील प्रशस्त अशा प्रकारची ही घरं होती त्याचबरोबर प्रचंड त्या अशी मोठी धान्याची कोठारसुद्धा त्या ठिकाणी होती आणि सांडपाण्यासाठी झाकलेली गटारं होती घरोघरी स्नानगृहे शौचालये अशी व्यवस्था आरोग्याबाबत घेण्यात आलेली होती म्हणजे बघा आरोग्याची सुद्धा किती काळजी घेतली होती त्यांनी गटारं ही झाकलेली गटारं त्यांनी तयार केलेली होती म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा ही घा झाकलेली गटारं होती ही आपल्याला इथे समजते त्याचबरोबर खाजगी आणि सार्वजनिक पक्की बांधकाम केलेल्या विहिरी होत्या आणि ती जी नगरं होती त्या नगराचे दोन ते चार स्वतंत्र अशा प्रकारचे विभागसुद्धा करण्यात आलेले होते आता ते जे विभाग आहे त्यामध्ये प्रत्येक विभागाला स्वतंत्र अशा प्रकारची तटबंदी म्हणजे संरक्षणासाठी सुद्धा व्यवस्था केली गेली होती तटबंदीची तर अशी अशा प्रकारची नगराची रचना या हडप्पा संस्कृतीची होती त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीची काही वैशिष्ट्ये आहेत वैशिष्ट्य जर म्हटलं तर यामध्ये पक, मातीची पक्की भाजलेली आणि खनखनीत वाजणारी भांडी ही त्या हडप्पा संस्कृतीचं खास वैशिष्ट्य आहेत त्याचबरोबर भांड्यावर पिंपळ पान माशांची खवले असलेली सुबक अशी नक्षीकामसुद्धा होते नंतर रंगीत दगडापासून बन बनवलेली मणी आणि कासे या धातूच्या सुंदर वस्तू त्या वस्तूंना मेसोपेटियामध्ये चांगल्या प्रकारची मागणीसुद्धा होती हडप्पा संस्कृतीच्या देवदेवतांची नावं माहीत नाही आहेत परंतु सु सुद्धा ते जे लोक आहेत ते मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत असावेत असं त्या ठिकाणी मिळालेली जी काही माहिती आहे जी काही माती आहे त्या मातीमध्ये ज्या काही मूर्ती मिळालेल्या आहेत त्या मूर्ती आणि मुद्रे मुद्रावरूनच हे सगळं समजतं आहे म्हणजे इथे काही चित्र आहे बघा मातीपासून कशी सुंदर आणि सुबक अशा प्रकारची भांडी आ, ही तयार करण्यात येतात त्याचं काही चित्र आहे ती हडप्पाकालीन मुद्रा आणि मूर्ती अशा प्रकारच्या मुद्रा आणि मूर्ती त्या मिळाल्या आणि त्यावरूनच त्या ठिकाणी देवदेवतांची जरी पूजा करत नसले परंतु मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करत होते असं एकंदरीत मा मानलं गेलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीमध्ये या प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये प्राचीन खेळ आणि मनोरंजनाचे काही प्रकार होते त्यामध्ये प्रामुख्याने शिकार आणि कुस्ती हे दोन प्रकार त्या ठिकाणचे महत्त्वाचे खेळाच्या बाबतीमध्ये इथे शिहाची शिकार करणारा राजाचं हे चित्र दाखवलं गेले कारण शिकार महत्त्वाची होती म्हणून त्या ते... त्याचबरोबर आणखी काही पट आणि सौंगठ्यांचे खेळसुद्धा खेळले गेलेले आहेत म्हणजे असं या खेळाच्या बाबतीमध्ये वैशिष्ट्य हे सांगता येईल त्याचबरोबर कुस्ती करणारे मल्लसुद्धा म्हणजे कुस्तीसुद्धा त्या ठिकाणी एक महत्त्वाचा भाग होता त्याची ही मूर्ती दिसते याशिवाय मेसोपोटियामधील ऊर या ठिकाणी उत्खनामध्ये सापडलेला सन पूर्व सव्वीशीच्या सुमारचा पट आणि सोंगट्या या वस् वस्तू दिसत आहेत जसं बघा इथे पट आणि सोंगट्या या पाया बा बाजूला सोंगट्या पडलेल्या आहेत आणि हा तो पट आहेत सव्वीशीच्या सुमाराचा दाद ही चित्र दिसतंय ही वास अशा प्रकारे नंतर हडप्पाकालीन खेळणेसुद्धा आहेत की प्राचीन इजिप्तमध्ये सेनात नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा एक लोकप्रिय खेळ प्राचीन चीनमध्ये पट आणि सोंगट्या घेऊन खेळण्याचे विविध प्रकार होते मेसोपेटीमिया आणि हडप्पा संस्कृतीमध्येही पट आणि सोंग सोंगट्यांचे खेळ हे लोकप्रिय होते म्हणजे इजिप्तमध्ये सेनात नावाचा एक खेळ आहे की जो बुद्धिबळाशी साम्य आहे त्याचं मग त्याचा सोंगट्या आणि पट घेऊन हा खेळ खेळला जातो आणि तो खेळ अतिशय लोकप्रिय झालेला आहे त्या ठिकाणी प्राचीन चीनमध्ये सुद्धा असाच पट आणि सोंगट्याचा खेळ आहे त्याचेसुद्धा तिथ तिथेसुद्धा खेळण्याचे विविध प्रकार होते नंतर मेसोपेटियामधे आणि हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा पट आणि सोंगट्यांचे खेळ हे लोकप्रिय होते म्हणजे हा जो खेळ आहे हा ती इजिप्त चीन हडप्पा या सगळ्या संस्कृतीमध्ये खेळला जात होता असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसतंय हे हडप्पाकालीन खेळणं आहे त्या ठिकाणचं त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननात मिळालेल्या मातीच्या या सो वस्तू आणि सोंगट्या म्हणून वापरल्या जात होत्या असं काही पुरातत्व विभागाचं अनुमान आहे म्हणजे ह्या ज्या दिसत आहेत ह्या वस्तू आहेत पण त्या सोंगट्या म्हणून वापरल्या जात होत्या असं मानलं जात आहे त्याचबरोबर हे हडप्पाकालीन खेळणं इथे दाखवलं गेलेलं आहे हडप्पा संस्कृतीच्या स्थळांना उत्खननामध्ये मुलांची विविध प्रकारची खेळणीसुद्धा मिळालेली आहे त्यामध्ये मातीच्या भिंगऱ्या शिट्ट्या खुळखुळे खुड़ बैलगाड्या चाकावरचे प्राणी व पक्षी यासारख्या वस्तूंचा समावेश आहे म्हणजे जेव्हा उत्खनन केलं त्या उत्खननामध्ये मुलांची वेगवेगळ्या प्रकारची खेळणीसुद्धा त्यामध्ये मिळाली की मिळाली नाही जसं भिंगऱ्या शिट्ट्या खुकळे जी मुलं खेळत होती ती त्याचबरोबर प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळांप्रमाणेच संगीत आणि नृत्य यांनाही खूप महत्त्व होते कोणत्याही उत्सवप्रसंगी संगीत आणि नृत्य यांचे आयोजन आवश्यक असते त्या काळी अनेक प्रकारची वाद्ये वापरात होती जसं बालाग नावाचं एक तंतुवाद्य मेसोपोटियामध्ये प्रचलित होतं सारंगी हेही एक प्राचीन वा तंतुवाद्य आहे त्याखेरी झांजा खुडखुळे बासरी ढोल अशा अनेक प्रकारची वाद्यं ही वाजवली जात होती असं एकंदरीत त्या उत्खन्न जेव्हा झाली त्या उत्खननातून जी ज्या 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 वस्तू मिळाल्या त्या वस्तूवरून ही सगळी माहिती मिळालेली आहे आता इजिप्तचे काही राजे आहेत त्या इजिप्तच्या राजांना फॅरो असं म्हणतात उत्सवप्रसंगी स्वतः फॅरोसुद्धा नृत्यामध्ये सहभागी होत होते हडप्पा संस्कृतीमध्ये नृत्याला विशेष महत्त्व होते असं अनुमान मोहनजोदोडो येथील उत्खननामध्ये नर्तिकीच्या कास्य मूर्तीच्या आधारे हे केले करता येतं म्हणजे जेव्हा आ मोहनजोदोडोमध्ये उत्खनन केलं त्या ठिकाणी नर्तिकीच्या काही काशेच्या मूर्ती मिळाल्या आणि त्यावरून अशा प्रकारचं अनुमान हे काढण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत इजी इजिप्तची काही संस्कृती आहे त्या ठिकाणचा राजा सुद्धा त्याला एक नाव दिलं म्हणजे विशेष नाव आहे म्हणजे काय फॅरो आता हे फॅरो जे होते ते अनेक प्रकारचे उत्सव जे होत होते ते स्वतः त्या ठिकाणी नृत्यामध्ये सहभागी व्हायचे म्हणजे ते, ते राजेसुद्धा किती ॲक्टिव्ह होते किंवा किती चांगले होते असं आपण म्हणू शकतो की लोकांमध्ये मिसळत होते त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीमध्ये नृत्यालासुद्धा विशेष महत्त्व होतं कारण हे कशाहून कळलं तर मोहन्स या ठिकाणी ज्या उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये ज्या काशाच्या मूर्ती मिळाल्या त्याच्या आधारे हे सगळं कळलेलं आहे त्याचबरोबर इथे आत्तापर्यंत आपण अश्मयुगापासून सुरू झालेली मानवी संस्कृती ही विकसित नागरी संस्कृतीच्या टप्प्यापर्यंत कशी येऊन पोचली त्याचा अभ्यास केलेला आहे आता इथे एक चित्र दाखवले बालाग नावाचं वातंत वाद्य आता मेसोपोटियामधील ऊर या नगराच्या उत्खनात हे मिळालेलं सोन्याचं बालाग म्हणजे हे सोन्याचं वाद्य आहे बालाग हे अकरा ताऱ्यां तारांचं वाद्य आहे त्याची उंची साधारणपणे दोन पॉईंट एक मीटर आहे याचा काळ पूर्व सुमारे सव्वीसशे पन्नास असा होता चित्रातील बालाक पुआी नावाच्या राणीच्या थडग्यातून मिळालेलं आहे आता हे जे पुआी राणीचं जे काही थडगं आहे त्या थडग्यातून मिळालेले हे वाद्य आहे त्या थडग्या म्हणजे राणीच्या सोबतच हे वाद्य दिलेलं होतं असं आपल्याला म्हणता येईल कारण थडग्यामध्येच दि मिळतं म्हणजे राणीच्यासोबतच हे वाद्य दिले त्याचबरोबर आता इथे काही प्रश्न दिलेला एक पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तिथे दिले हो अँग हो नंतर सिंधू इजि नदीकाठची स नदीकाठच्या संस्कृती नंतर इकडे इजिप्त आणि मेसोपोटिया म्हणजे ज्या 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 काही नदीकाठच्या संस्कृती आहेत त्याचं हे एक चित्र दिलेलं आहे त्या चित्रामध्ये काही माहिती आपल्याला पूर्ण करायची आहे आता ती माहिती पूर्ण काही पूर्ण अगदी त्या चौकोनामध्ये हो आपण करू शकत नाही परंतु थोडक्यात मात्र त्यामध्ये दोन तीन शब्दामध्ये आपण ते लिहू शकतो जसं हो ॲंग हो अँग हो, एंग हो। आता हो होच्या म्हणजे चीनमधील एक नदी आहे नागरी संस्कृतीचा विकास त्यामध्ये त्यामुळे झालेला आहे हे आपल्याला सांगता येईल नंतर इकडे सिंधू आहे तर सिंधू नदी आहे आणि हडप्पा संस्कृतीचा विकास नदी त्यामध्ये झालेला आहे त्यानंतर पुढे इकडे इजिप्त आहे नाईल इजिप्तची नदी नाईल इजिप्तमधील नदी आहे आणि प्राचीन संस्कृती आहे ही नाईलमुळे इजिप्तचा विकास झालेला आहे आता मेसोपेटियामध्ये दोन नद्यांमधील प्रदेश म्हणजे दुआब ह्या दोन ज्या नद्या आहेत त्यातला हा प्रदेश म्हणजेच मेसोपटिमेया असं इथे दाखवलं जातं आहे म्हणजे अशा प्रकारचं हे संकल्पना चित्र आपण पूर्ण करू शकतो त्याचबरोबर आपल्याला काही माहिती महत्त्वाची आहे जसं मे मेसोपटियामध्ये नांदलेल्या नागरी संस्कृतीपैकी चार महत्त्वाच्या संस्कृतीची नावं पुढील प्रमाणे आहेत एक सुमेरियन आक्केडियन बॅबिलोनियन ॲसिरियन इसवी सणापूर्वी सुमारे तेवीसशे पन्नासच्या सुमाराला अक्कडचे साम्राज्य उदयाला आले अक्कडचा सम्राट सारगन याच्या काळात हडप्पा संस्कृती आणि मेसोपटिमा याच्यातील व्यापार भरभराटीला आला होता बॅबिलॉनचा राजा हम्मोराबी इसवी सणापूर्वी सतराशे ब्याण्णव ते सतराशे पन्नास या काळात होऊन गेला आपल्या प्रजेला लिखित स्वरूपात सुव्यवस्थित कायदा देणारा हा जगातील पहिला पहिला राजा होऊन गेला कोणतो त्याचं नाव आहे बॅबिलॉन राजा हम्मोराबी त्याचबरोबर प्राचीन इजिप्तमधील लोकांनी साध्य केलेल्या गोष्टीपैकी विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे वास्तुरचनेचे शास्त्र तेथील पिरॅमिड आणि मंदिरे यांच्या भव्यतेवरून त्याची साक्ष पडते त्यांनी इमारत बांधण्यासाठी प्रामुख्याने मातीच्या कच्च्या विटा आणि दगड यांचा वापर केला होता गणित वैद्यक सिंचन पद्धती या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप प्रगती केली होती तेथे ते उत्तम जहाजे बांधली जात होती निळ्या रंगाची झिलई दिलेल्या मा मातीच्या वस्तूचे उत्पादन पपायरस नावाच्या वस्त वनस्पतीपासून कागद बनवण्याची कला अशा क्षेत्रातही तेथे ते विशेष प्रगती ही झालेली होती म्हणजे इजिप्तच्या लोकांनी काही गोष्टींकडे लक्ष दिलं होतं जसं वास्तुरचना शास्त्र पिरॅमिड आणि मंदिरं म्हणजे हे खूप महत्त्वाचं त्यांनी त्यांनी त्या ते ठिकाणी मानलं होतं कारण त्या ठिकाणची जी मंदिरांची भव्यता पिरॅमिडची भव्यता जर पाहिली तर त्यावरून हे सगळं लक्षात येतं त्याचबरोबर उत्तम जहाजंसुद्धा बांधली गेली होती हे सुद्धा लक्षात आलेले आहे हडप्पा आणि मोहनजोडो या दोन्ही स्थळांचे उत्खनन इसवी सन एकोणीसशे एकवीस ते बावीसमध्ये सुरू झाले आणि हडप्पा संस्कृतीचा शोध लागला हडप्पा येथील संस्कृती उत्खननात प्रथम उजेडात आली म्हणून तिला हडप्पा संस्कृती असं म्हणतात सिंधू नदीच्या खोऱ्यातील हडप्पा संस्कृतीच्या लिपीत लिहिलेले लेख उपलब्ध ले असले तरी त्यांचे वाचन करण्यात अजून यश आलेलं नाही त्यामुळे त्या लेखांचा उपयोग त्या, त्या संस्कृतीचा इतिहास जाणून घेण्यासाठी करता येत नाही मात्र हडप्पा संस्कृती स्वतःची एक विकसित लिपी होती आणि इतर नागरी संस्कृतीच्याच काळात ती अस्तित्व हे लक्षात घेऊन त्या संस्कृतीच्या काळाला भारतीय उपखंडाचा इतिहासपूर्व काळ असं म्हणतात म्हणजे ते काय सांगितलं की एकू हडप्पा संस्कृती कधी मिळाली तर एकोणीसशे एकवीस एक ते बावीसमध्ये जे काही उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये हडप्पा संस्कृती मिळाली परंतु त्या ठिकाणी काही लेख मिळालेले ले आहेत परंतु त्याचं वाचन काही करता आलेलं नाही आहे एकंदरीत त्या ठिकाणची संस्कृतीचा जर इतिहास जाणून घेतला तर त्यांची एक स्वतःची लिपी होती आणि इतर नागरी संस्कृतीच्या काळात ती अस्तित्वामध्ये होती यावरून तो त्या संस्कृतीचा जो काही कालखंड मानला जातो तो, तो भारतीय उपखंडाचा इतिहास पूर्वकाळ मानला जातो तर इथे काही हा लेखसुद्धा दिसतात अशी चित्र लेखाची ही चित्रं दाखवली गेलेली आहेत आता प्राचीन नागरी संस्कृतीची काही वैशिष्ट्ये आहेत काय वैशिष्ट्य होती नद्यांच्या काठ काठच्या कृषीप्रधान स्थिर वसाहती म्हणजे प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये ज्या ज्या वसाहती होत्या त्या नदीकाठी वसवलेल्या होत्या आणि त्या त्यामुळे त्या ठिकाणी त्या कृषीप्रधान होत्या तांब्याचा आणि कासे या धातूचा वापर करण्यात आला होता म्हणजे त्या ठिकाणी तांबे आणि कासे धातूचा पुरेपूर्ण वापर करण्यात आला प्रगत तंत्रज्ञान आणि विशेष व्यावसायिक कौशल्यावर आधारित व्यवसाय होते पाण्याचे वाटप करणारी मध्यवर्ती यंत्रणा विकसित सिंचन पद्धती थी त्या ठिकाणी होती शेतीचे आणि इतर वस्तूचे नगरातील रहिवाशांच्या गरजेपेक्षा अधिक उत्पादन त्या ठिकाणी होत होतं विकसित लिपीवर आधारित लेखन कला दूरवर पसरलेला व्यापार आणि प्रगत व वाहतूक प्राण्यांकडून ओढली जाणारी चाकाची वाहने जलमार्गाचा उपयोग ह्या सगळ्या गोष्टी त्या महत्त्वाच्या आहेत त्या ठिकाणच्या नंतर सुव्यवस्थित नगर रचना त्या ठिकाणची नगरं ही अतिशय सुबक सु आणि सुंदर होती संरक्षक व्यवस्था होती तटबंदीची फरसबंद रस्ते होते अधिकारी वर्ग होता सामान्य जन यांच्यात वेगळ्या वसाहतीसुद्धा होत्या म्हणजे अधिकाऱ्यांच्या वसाहती वेगळ्या सामान्य लोकांच्या वसाहती वेगळ्या अशा पद्धतीची रचनासुद्धा होती आणि वा प्रगत वास्तुशास्त्र आणि शिल्पशास्त्र शिल्पकला यांचाही अभ्यास या त्या ठिकाणी केला जात होता याशिवाय गणित खगोलशास्त्र आणि वैद्यक यासारख्या शास्त्रांचा अभ्यास विकास या ठिकाणी झालेला होता तर अशा पद्धतीने या प्राचीन नागरी संस्कृतीचा काही वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितले आपण या ऐतिहासिक जो काही भाग आहे म्हणजे ऐतिहासिक काळाचा जर जेव्हा ज्यावेळेला आपण विचार केला त्या ऐतिहासिक काळामध्ये आपण संस्कृती संस्कृती म्हणजे काय अनेक प्रकार विविध प्रकारच्या संस्कृती कशा होत्या त्या त्या ठिकाणी नगरांची रचना कशी होती त्या ठिकाणी कोण कोणत्या प्रकारचे खेळ खेळले जात होते मनोरंजनाची साधनं काय होती आणि उत्खन्नामध्ये कोणकोण कशा वस्तू मिळाल्या त्यावरून त्या ठिकाणच्या लोकांच्या गरजा कशा होत्या या सगळ्या बाबींचा विचार या पाठामध्ये आपण केलेला आहे या पाठावर तुम्हाला सुद्धा काही प्रश्नसुद्धा देण्यात आलेले आहेत या घटकावर ते बघायचे आहेत प्रश्नांची उत्तरे लिहा दुआ म्हणजे काय हुवांग राजाने चीनमध्ये कोणत्या बाबींची सुरुवात केली होती हडप्पा संस्कृतीची नगररचना ह हगर... हग कशी माहिती लिहा हडपा रचना माहिती लिहा आणि प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये खेळाचे कोणते प्रकार प्रसिद्ध होते तर अशा पद्धतीने हे काही चित्र तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचे उत्तर लिहायची आपण हा पाठ दोन भागामध्ये घेतलेला आहे या दोन्ही पाठामध्ये काही थोडंसं त्यामध्ये का पहिल्या भागामध्ये कमी झाला असेल ती दुसऱ्या भागामध्ये आपण ॲडज करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने ऐतिहासिक काळ हा भाग आपला पूर्ण झालेला आहे या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या, या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनेलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद